ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द वॉइस ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या बातमीचे प्रायोजक आहे आराध्या ज्वेलर्स. आराध्या ज्वेलर्स मध्ये सोन्यावर ईएमआय सुविधा आता उपलब्ध आहे. यासोबत कमी इन्स्टॉलमेंट मध्ये देखील आपण सोनं खरेदी करू शकता. तर मग आजच आराध्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता शारदा चौक, गणेश नगर, नंदनवन, SD हॉस्पिटल रोड, नागपूर. प्रेमविवाह केल्यानं एका युवतीचा आई आणि भावाने कोयत्याने घाव घालून शिर धडापासून वेगळं करून खून केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद मधल्या गोयगाव तालुक्यामध्ये घडली. सैराट चित्रपटाच्या कथानकाशी जुळणारी ही घटना घडल्यानं परिसर हादरला होता. दरम्यान या घटनेनंतर थोरे कुटुंबियांना भेटण्याकरता भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी थोरे यांच्या राहत्या घरी भेट दिली. सर्व प्रसंग कथित घटना जाणून घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी थोरे कुटुंबियांशी सहानुभूती दर्शवली. थोरे कुटुंबियांना एवढी भयंकर घटना घडलेली असताना पोलीस संरक्षण मिळालं नाही, आपण तात्काळ त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांना यावेळी केली. यावेळी मृत महिलेचे पती अविनाश थोरे यांनी वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांनी मी माझ्या विवाह प्रमाणपत्राचं जमा केलेलं सर्टिफिकेट तसंच पंचनामे माझ्याकडे द्यावे ही मागणी केली असता नरवडे यांनी मला घृणास्पद वागणूक दिली. तुला याची जरुरत काय, तुझी बायको गेली, अशी उलट उत्तरं त्यांना दिली. सदरील घटनेचा चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर नरवडे यांच्यासारखे पोलीस अधिकारी घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता थोरे कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देऊन दबाव निर्माण करत आहे असं चित्रा वाघ म्हणाल्यात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. पाहूयात. मी DYSP साहेबांना सांगितलेलं आणि ते म्हणले आम्ही त्यांना समज देऊ आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने पुढच्या याच्या सहकार्य मिळते. आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला ते अपडेट देतील की काय होतंय, सहकार्य मिळतंय किंवा नाही. आजच 164 झाला आजींचा, त्यांच्या सुनेचाही 164 झाला. त्यांनाही आम्ही विचारलं पोलीस सहकार्य करतायत का. पुन्हा प्रश्न तोच येतो की DYSP खूप चांगले वागतायत, SP दखल घेत आहेत, पण PI काय जे ग्राउंड लेवलला काम करतात ते जर अशा पद्धतीने. ही सिच्युएशन किती नाजूक आहे तुम्ही बघा. त्याने त्याची बायको गमावली आणि ती पण कशा पद्धतीमध्ये. आणि अशा वेळेला सहानुभूतीचे दोन शब्द नाही तर तुला काय करायचं, लग्नाचे सर्टिफिकेट्स, ही भाषा पोलिसांकडून योग्य नाही. याच्या संदर्भामध्ये मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीही बोलणार आहे आणि राज्याचे पोलीस महासंचालकांशीही बोलणार आहे. धन्यवाद. थँक्यू. द वॉइस साठी गुलाब वाघ, वैजापूर, औरंगाबाद.